विचारण्यात आलेला प्रश्न, मुंबईतील जलवाहतुकीसाठी भाऊचा धक्का बांधणारा भाऊ म्हणजे नेमका कोण? ते टोपण नाव आहे की नावाचा झालेला अपभ्रंश आहे याची कृपया माहिती द्यावी. उत्तर, एकेकाळी कोकणी आणि गोयंकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा 160 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर आपण अनुभवूया. गेले 150 शतकाहूनही अधिक काळ या धक्क्यावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असतात, पण यातील बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की या धक्क्याला भाऊचा धक्का का म्हणतात. कोण आहेत हे भाऊ? भाऊ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे, कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर आहे. पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार म्हणजे भाऊ अजिंक्य. स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा, ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी होता. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली, त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वांसमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला. त्याने रसिल साहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली. स्वतः देशाभिमानी असलेल्या रसेलला स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेळकलाक अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅप्टन रसेलने लक्ष्मणला मिठी मारून यू आर माय ब्रदर असे उद्गार काढून त्याची पाठ थुपटली. या उद्गारामुळे लक्ष्मण अजिंक्यला भाऊ हे नाव पडले ते कायमचे. कॅप्टन रसेलने या भाऊला व्यापारी क्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचा काम त्या काळी सुरू झालेले होते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅप्टन रसेल संबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव भाऊ रसेल आणि कंपनी असे दिले. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर भरणी घालून कर्नॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामही कंपनी करीत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा यासाठी एक धक्का असावा असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अंमलात आणला आणि बांधून काढला. कोकणच्या जलवाहतुकीसाठी आजतागायत वापरात आलेला भाऊचा धक्का भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक आहे. रस्ते वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्याकाळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खाजगी बस वाहतुकीपेक्षा त्याकाळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. 1862 साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंची बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेले बोट समुद्रात लांब कुठेतरी नांगर टाकायचे, मग मोठ्या हिंकळणाऱ्या होड्यांमधून प्रवासी खच्चून भरून चिखलांनी भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच्यात पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वतः उभारण्याचे ठरवले आणि अल्पावधीतच कोकणी माणसाच्या हक्काचा धक्का तयार झाला. कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली, तरी 1970 भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांसाठी गजबजलेला असे. सकाळी 6:30 रेवस धर्मतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की 8 दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाईनवरील आगडबंब बोट सुटत असे. या बोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपारपर्यंत भाऊच्या धक्क्याला उसंत असे. या काळात भाऊच्या धक्क्याचा अवतार रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर दिसणारा असा बेंगरुळ मोठा धक्क्याला टेकण्याच्या सुमारास लाल डगलेवाल्या हमाराचा जत्था एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला
शुभ्रवस्थातील गोवेकर कॅप्टन अरी मार अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्याला समांतर आणत असे. पोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्यावरील दगडी मनोऱ्याला कॅप्टन बांधला की हमालाचा जत्था बोट खेचून धक्क्याला अंगलट करीत असे. सशक्त चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लावण्याच्या अगोदरच कठड्यावरून हनुमान उडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात लाल मातीने रापलेल्या कपड्यात केव्हा एकदा जमिनीवर पाऊल ठेवतो यासाठी आतुर असे. उलट्या करून थकलेले चेहरे ढिगभर वळकटे आणि आंबा फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाना होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे. एकेकाळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवित आहे, तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादात असतो, मीच खरा कोकणी माणसाचा जीवाचा.